हॅलो एवरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पिकलेल्या केळ्याचं थालीपीठ कसं करायचं ते बघूयात. त्यानंतर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. एक पिकलेलं केळं, अर्धा वाटी किसलेलं ओलं खोबरं, अर्धा वाटी रवा, थोडा गूळ घेतला आहे, एक हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ. पिकलेलं केळं तर मी साल काढून घेतलेलं आहे, आता हे स्मॅश करून घेऊयात. केळं स्मॅश करून झालं आहे, आता त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. गूळ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गूळ विरघळेपर्यंत हे तसंच ठेवून द्यायचं आहे. गूळ पूर्णपणे विरघळला पाहिजे. गूळ ह्या केळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. गूळ तुम्ही किसूनच घ्या. आणि आता त्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा, या वाटीच्या मापाने मी अर्धा वाटी रवा घेतलाय. अर्धा वाटी किसलेलं ओलं खोबरं, आणि एक हिरव्या मिरचीचे मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि चवीप्रमाणे मीठ. सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला तव्यावरती तापायचं आहे. त्याच्यासाठी तव्याला आता पहिले थोडं तेल लावून घेऊयात. तेल लावून तवा गरम करून घेतलेला आहे. आता आपण हे केळ्याचं बॅटर त्याच्यात थापून घेऊया. जास्ती पातळ नाही थापायचंय, जास्ती जाड नाही, असं मीडियम. आता हे आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे. खालच्या साईडने भाजून झालं होतं, मी आता ते पलटून घेतलेलं आहे. आता आपण दुसरी साईड भाजून घेऊयात. ही साईडने भाजून झालेलं आहे, प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्रकारे पिकलेल्या केळ्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे. हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करूनही सांगा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. बाय.